प्रज्ञा चेरी वेलकम्स यू। हेलो, आज आपण असा केक बनवणार आहोत की ज्याला पाहिल्यानंतर खाल्ल्यानंतर घरचे लोक तुमचं फक्त कौतुक करत राहतील। हा हे सुंदर मार्बल केक दिसतोय ना, भारी। मग चला कौतुक करून घ्यायला, खूप सोप्पा आहे। गॅस मंदाचीवर सुरू, सगळ्यात आधी कुकरला प्रीहीट करायचं। यामध्ये 1 ते 1.5 वाटी मीठ टाकून प्लेट झाकायची आहे। हे मीठ तुम्ही पुन्हा पुन्हा वापरू शकता। आता मी 1/2 कप पिठी साखर, दळलेली साखर वापरणार आहे। हे मेजरिंग कपने घेतलेलं आहे मी सगळं मेजरमेंट। जर तुमच्याकडे मेजरिंग कप नसतील तर तुम्ही वाटीचं प्रमाण घ्या। साखरेमध्ये आता 1/4 कप मी रिफाइंड ऑइल टाकतेय आणि व्यवस्थित मिक्स करायचं आहे याला। जर वाटीचं प्रमाण असेल तर 1/2 वाटी साखर आणि 1/2 वाटी तेल वापरायचंय। दुसऱ्या प्लेटमध्ये 1 कप मैदा घेतलाय आणि त्यामध्ये 1 टीस्पून बेकिंग पावडर आणि 1/2 टीस्पून बेकिंग सोडा घालायचा आहे। बेकिंग सोडा हा पावडरच्या निम्मा असतो टाकायचा। त्यानंतर बेकिंग पावडर सोडा टाकलेलं हे मैद्याचं पीठ आपण चाळणीने एका प्लेटमध्ये चाळून घेणार आहोत। मी ज्या पद्धतीने केक बनवत आहे, म्हणजे पूर्वतयारी करत आहे, त्या स्टेप्स जर तुम्ही फॉलो केल्या तर कोणतीही अडचण येणार नाही। मी केक टिन म्हणजे केकचं भांडंही वापरत नाही, आपलं साधं कुकरच्या भांड्यामध्ये बनवत आहे आणि त्या कुकरच्या भांड्याला आपल्याला सगळीकडून तेल लावून घ्यायचं आहे। आपले तेल लावलेले भांड्याला मैदा डस्ट करून घ्यायचा आहे हलकासा आणि सगळीकडे व्यवस्थित पसरायचा आहे, जेणेकरून आपला केक चिटकणार नाही। एक्स्ट्राचा मैदा काढून घ्यायचा आहे किंवा तुम्ही बटर पेपर वापरू शकता। आपण याआधी मैदा, बेकिंग पावडर, सोडा असं सगळं एकत्रित मोठ्या चाळणीनं चाळून घेतलंय, पण तरी आता आपण पुन्हा दुसऱ्यांदा छोट्या चाळणीनं चाळून घेणार आहोत। याचं कारण हेच आहे की यामुळं कोणतेही लम्स म्हणजे गाठी होणार नाहीत केक बनवताना। आणि आता आपल्याला हे तेलात आणि साखरेचं जे मिश्रण आहे त्याच्यामध्ये डायरेक्ट चाळून घ्यायचं आहे। तुम्ही पहिल्यांदा बनवत असाल तरीही तुमचा केक एकदम परफेक्ट बनेल, व्यवस्थित फुलेल सगळ्या बाजूनं आणि बिलकुल कच्चा राहणार नाही। साखरेच्या मिश्रणात आता आपला हा मैदा व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचा आहे आणि थोडं थोडं असं करत दूध आपल्याला टाकायचं आहे। दूध जवळपास मी 1/4 कप घेतलेलं आहे, म्हणजे जेवढं तेल आहे तेवढं दूध, कदाचित थोडंसं जास्तही दूध लागू शकतं। त्याप्रमाणे तुम्ही दूध घ्या आणि दूध हे नॉर्मल रूम टेम्परेचरचं असावं, म्हणजे जास्त थंडही नको आणि गरमही नको, आणि व्यवस्थित लागेल तसं हळूहळू असं तुम्हाला टाकायचं आहे दूध। यामध्ये मिक्स करायचं व्यवस्थित। आपलं मिश्रण हे अशा पद्धतीने तयार झालेलं आहे आणि आता मी 1/2 चमचा व्हॅनिला इसेन्स टाकत आहे याच्यामध्ये। जर व्हॅनिला इसेन्स नसेल तर तुम्ही दालचिनी पावडर किंवा थोडीशी विलायची पावडर टाकू शकता। केक छान लागतो। आणि मला अजून सांगायचं आहे की आपण 1/4 कप जे दूध घेतलं होतं ते पुरेसं ठरलेलं नाहीये, त्यामुळे मी आणखीन दूध घेतलंय। तर ही आहे आपली परफेक्ट कन्सिस्टन्सी। ही या पद्धतीनं इझिली चमच्यातून असं आपलं मिश्रण पडायला पाहिजे। आणि यातलं मी 1/2 मिश्रण एका दुसऱ्या बाउलमध्ये काढणार आहे। ना घट्ट ना पातळ असं मिश्रण हवंय आपल्याला, एकदम अशा पद्धतीनं तुम्ही पहा। अर्थात आपण मार्बल केक बनवत आहोत त्यामुळे मी मिश्रण 2 बाउलमध्ये डिव्हाइड केलेलं आहे आणि 1 बाउलमध्ये आता मी 1 ते 1.5 चमचा आपल्याला कोको पावडर टाकायचा आहे। कोको पावडर प्रमाणात टाका, नाहीतर मग केक कडवट होईल। आणि मिक्स करायचं आहे। कोको पावडर टाकल्यामुळे मिश्रण थोडंसं घट्ट होतं, त्यामुळे 1/2 ते 1 चमचा दूध आपल्याला टाकावं लागेल। आपल्या दोन्ही मिश्रणाची कन्सिस्टन्सी सेम हवी। आणि आता ही वेळ आहे आपल्या मार्बल केकला सुंदरशी डिझाईन देण्याची। तर 3 चमचे पांढरं मिश्रण मी भांड्यामध्ये टाकलेलं आहे। चमच्याची फार मदत न घेता याचं याला सेट होऊ द्या, म्हणजे पसरू द्या। यावर आता दुसरी लेअर आपल्याला कोकोचं मिश्रण टाकायचं आहे 2 चमचे। हे देखील त्याचं त्याला पसरू द्या। तुम्ही 2 वेगवेगळे चमचे मात्र इथे आवर्जून वापरा। तिसरी लेअर आपलं पांढरा मिश्रण 1 चमचा, चौथी लेअर कोकोचं 1 चमचा मिश्रण, 5वा 1 चमचा, 6वा 1 चमचा, 7वा 1 चमचा, हे आलटून पालटून करायचंय आणि अगदी मिश्रण संपेपर्यंत आता आपल्याला एवढंच करायचंय। हे एकदा ते एकदा, हे एकदा ते एकदा। तर लहान मुलांना हे करायला खूप आवडतं, तर त्यांना जरूर करू द्या, इन्व्हॉल्व करून घ्या, त्यांना आवड निर्माण होईल, तर त्यांना करू द्या। ह्या 2 लेअर सुद्धा खूप सुंदर दिसत आहेत, तुम्ही असंही बेक करू शकता। पण आपण आपला केक, मार्बल केक आणखीन स्पेशल बनवणार आहोत, त्यामुळे डिझाईन बनवूयात। टूथपिकच्या मदतीनं ना मी अशा रेघा ओढणार आहे बाहेरून आतमध्ये आणि आतून बाहेरच्या बाजूला। थोडंसं आपलं कोको पावडरचं मिश्रण कमी होतं, त्यामुळं व्हाईट लेअर आपली थोडीशी मोठी झालेली आहे शेवटच्या 2 आणि कोको पावडरची छोटी झालेली आहे। खूप वेगवेगळ्या डिझाईन बनवता येऊ शकतात, तुम्ही नक्की ट्राय करा। मी पुढच्या व्हिडिओमध्ये अजून काही नवीन डिझाईन तुमच्याशी शेअर करेल। टेस्टला पण इतका सुंदर केक लागतो ना की तुम्ही लिटरली बेकरीच आणायचं विसरून जाल।
आपले केकच्या तयारीमध्ये ऍट द सेम टाइम कुकर सुद्धा छान प्रीहीट झालेला आहे. जर तुम्ही या स्टेप्स फॉलो केले ना तर तुमचा खूप सगळा वेळही वाचेल. आणि या मिठामध्ये आता आपल्याला स्टँड ठेवायचा आहे. स्टँड नसेल तर तुम्ही एक डिश पालथी ठेवू शकता आणि त्यावर आपलं केकचं भांडं ठेवायचं आहे. केकचं भांडं ठेवताना मात्र सांभाळून, कारण कुकरचा खूप जोरात चटका लागू शकतो. आणि केकचं भांडं असं ठेवल्यावर याच्यावर ताबडतोब लगेच प्लेट झाका, जेणेकरून आतली हीट बाहेर जाणार नाही आणि केक आपला सगळ्या बाजूने व्यवस्थित फुलेल जर हीट बाहेर नाही गेली तर. सो ताबडतोब प्लेट झाका आणि 2 ते 3 मिनिटासाठी गॅस लगेच हाय फ्लेमवर करा. 2 ते 3 मिनिटानंतर मग गॅस मिडियम फ्लेमवर करा आणि प्लीज मध्ये मध्ये उघडून बघू नका. ऍटलीस्ट 20 मिनिटासाठी प्लेट सुद्धा सांभाळून वापरा, कारण ही पण प्रीहीट झालेली आहे. कारण मला चटका लागला जोरात आणि ते लक्षात घ्यायला पाहिजे होतं मी. कंप्लीट 20 ते 22 मिनिटानंतर गॅस बंद आणि वाव किती छान फुलं तुम्ही पाहू शकता. किती म्हणजे इव्हन क्रॅक सुद्धा आलेले आहेत आणि क्रॅक येणे परफेक्ट लक्षण आहे, कारण क्रॅक येणं म्हणजे व्यवस्थित फुलणं. मी चेक करते टूथपिक आणि चाकूनी, दोन्ही पण खूप क्लीन आहेत. जर तुमचं अजूनही थोडंसं चिटकत असेल तर तुम्ही 5 मिनिटासाठी बेक करू शकता. हे खरंय की केक जितका बेक व्हायला वेळ घेतो ना तितकंच थंड व्हायला वेळ घेतो, आणि थंड झाल्यावरच डीमोल्ड करा, नाहीतर मग तो चिटकेल भांड्याला. त्यामुळे थंड होऊ द्या. चेरीनं पेशन्स तर ठेवले पण त्या पेशन्स मध्ये तोंड पाडून झाला का केक, झाला का केक एवढंच विचारणं चालू आहे. मी डायरेक्ट फॅन खालीच थंड केलाय. मुलं असंच करतात. सगळीकडून चाकूने कडा लूज करून घ्यायच्या आहेत. खूप छान वाटतं जेव्हा खाण्यासाठी कोणीतरी इतकं उत्सुक असत. छान, आता कापूया पटकन. दिसायला सुंदर, स्पॉन्जी, एकदम सॉफ्ट, तुम्हीच बघा. माझ्या घरभर या केकचा निव्वळ आनंद आणि सुगंध दरवळलाय. मी फक्त तुमच्यासाठी या सुंदर लेयर्स दाखवू शकते. सो लाईक करा आणि आनंदी राहा. एन्जॉय युअर टी टाइम, एन्जॉय युअर मूड. काळजी घ्या, पुन्हा भेटू.